राष्ट्रपिता महात्मा गांधी के स्वच्छ भारत संकल्पना को साकार करते हुए प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने 2 अक्टूबर 2014 से स्वच्छ भारत मिशन शुरू किया था। इसे 3 वर्ष पूर्ण होने के उपलक्ष्य में केंद्र व राज्य सरकार की ओर से 2 अक्टूबर तक स्वच्छता ही सेवा अभियान शुरू किया गया है। जिले में शुक्रवार की सुबह महापौर अंजलि घोटेकर के हाथों इस अभियान की शुरुआत की गई। शहर में स्वच्छता रैली निकाली गई। रैली गांधी चौक से शहर के मुख्य मार्ग से आजाद गार्डन, जटपुरा गेट, छोटी बाजार चौक, गिरनार चौक होते हुए वापस गांधी चौक पहुंची। रैली में विभिन्न स्कूलों के विद्यार्थी सहभागी हुए। विभिन्न स्कूलों द्वारा स्वच्छता की झांकियां निकाली गई। इस रैली में घोष दल का भी समावेश था। रैली में महापौर अंजलि घोटेकर, उप महापौर अनिल फुलझेले, सभापति राहुल पावड़े, उपायुक्त विजय देवलीकर, जोन सभापति आशा आबोजवार, अनुराधा हजारे, पार्षद नोडल अधिकारी डॉक्टर आंबटकर, गजानन बोबड़े, महेश बारी, सहायक आयुक्त शीतल वाकड़े, सतीश रेगे, अनिल घुमड़े, रविन्द्र हजारे, विजय बोरीकर, सोन टक्के, इनके समेत सभी नगर सेवक, स्कूल के मुख्याध्यापक एवं विद्यार्थी बड़ी संख्या में शामिल हुए। इस अवसर पर महापौर अंजलि घोटेकर ने सभी को स्वच्छता रखने का आह्वान किया। स्वच्छता सेवा मोहीम जी राबवल्या जात आहे त्याच्यामध्ये चंद्रपूर शहर महानगरपालिकेतल्या ज्या क्षेत्रामधले शाळा आहेत त्यांनी सगळ्यांनी खूप भरभरून असा सहयोग दिलेला आहे। सर्वजण या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत। चंद्रपूर महानगरपालिकेचे सर्व अधिकारी त्याच्यामध्ये आदरणीय धोळीकर साहेब, आमचे उपमहापौर अनिल फुलझेले, आमचे सभापती स्टँडिंग समितीचे राहुलजी पावडे, सर्व नगरसेवक नगरसेविका, सभापती आशा आबोजवार, सभापती रंजना यादव, सभापती आमचे देवानंद वाडईजी आणि सर्व आमच्या नगरसेवक नगरसेविका, सर्व शालेय कर्मचारी, सर्व मुख्याध्यापक, सर्व विद्यार्थी आज या रॅलीमध्ये सामील झालेले आहेत। कारण आपण बघितलं आहे की स्वच्छता ही आता काळाची गरज झाली आहे। अस्वच्छता ठेवणं म्हणजे रोगराईला निमंत्रण आहे। त्याच्यामुळे स्वच्छ भारत राहावं, स्वच्छ चंद्रपूर राहावा हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याकरता आम्ही ही स्वच्छतेची रॅली काढलेली आहे। असंही नियमित आमचं प्रत्येक प्रभागामध्ये स्वच्छतेची मोहीम ही राबवल्या जात असते आणि त्या अनुषंगानं जनजागृती करण्याकरता आज ही आम्ही स्वच्छता सेवा मोहीम ही राबवत आहोत। ही येत्या 5 दिवसापर्यंत राबवण्यात येणार आहे। आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांनी जी आम्हाला स्वच्छतेची शिकवण दिलेली आहे आणि आदरणीय गांधीजी यांचा 2 ऑक्टोबरला सुद्धा मोठा कार्यक्रम होत असतो यांच्या स्मृतीमध्ये, तर या अनुषंगाने आज महानगरपालिकेचं हे अतिशय असं अभिनंदनीय पाऊल आहे ज्याच्यामध्ये जनजागृती करण्याकरता ही स्वच्छता रॅली आम्ही काढण्यात आलेली आहे आणि जनतेला संदेश देतो की कृपया आपला परिसर, आपलं घर, आपला मोहल्ला, आपला शहर हे स्वच्छ ठेवा। कुठेही कचरा फेकू नका, नालीमध्ये कचरा टाकू नका। आमची घंटागाडीवाली आपल्या दारापर्यंत येते, त्या घंटागाडीमध्येच कचरा टाका आणि महानगरपालिकेला सहयोग करा।